Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हाथ मत लगाओ प्लीज, आप पीछे रहो प्लीज, मेरी सुनो ना, नहीं तो मुझे ऊपर कंप्लेंट करना पड़ेगा। कि कितनी बार बता रहे से समझ में नहीं आता। अरे भाई मेरे मत गवाते आप, हाथ मत लगाना। कितनी बार बात हुई अपनी, हाथ मत लगाना, अब थोड़ा दूर रहो भाई, कोई मुझे कुछ नहीं कर रहा। असं आहे की शेवटी कुठल्याही निवडणुकीमध्ये 99% मतं मिळतात का कोणाला? 60-70% मिळतात। मिळाले नाही, तसं म्हटलेलं नाही, तुम्ही माझ्या तोंडी वाक्य घालू नका। तुम्ही हुशार आहात पण मी तुमचा महा हुशार आहे। मी असं म्हटलं की कुठल्याही निवडणुकीमध्ये 100% मतदान कोणाला मिळत नाही, 50% मिळतं, 60% मिळतं, 70%। काही लोकं भरपूर सभा करून भरपूर चर्चा करून असहमती व्यक्त करतात। मराठा समाजाचं भलं बीजेपीने केलं असं म्हणणारा फार मोठा वर्ग आहे। मराठा समाजाचं भलं अजून तुम्ही करायला हवं होतं असं म्हणणारा काही वर्ग आहे। तो जो वर्ग आहे त्याला महिन्याभरात कन्व्हिन्स करू आम्ही। आता बोल सांगू दे ना, असं आहे। कुठे कागद कुठे लिहून घे लक्षात राहील ना। हां मग काउंटिंग झाल्यानंतर मला भेट आणि त्याच्यावर लोकांशी भेट लाव। असं आहे की एका रक्ताचं कुटुंब जे असतं त्याच्यातही काही ना काही खळखळ असते आणि एक दिवशी एक भाऊ म्हणतो मी जातो बाहेर, असं एका कुटुंबात होतं ना। इतर अनेक पार्श्वभूमीची लोकं आली, खूप गुण्यागोविंदाने नांदतायत, त्यातला एखादाचे असं मध्ये असेल। पण अजूनही माझी खात्री आहे की देवेंजी नावाची या महाराष्ट्रात अशी जादू आहे की ते बोलवतात, प्रेमाने समजवतात, काही भविष्यातलं त्यांना हवं आहे त्याचे शब्द देतात आणि प्रश्न नीट होतात। मला अजूनही माझं त्या घराशी नातं आहे, त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील काय, रणजितसिंह मोहिते पाटील काय, आमचे त्या घरातले धैर्यशील वगैरे सगळी मंडळी जी आहेत, प्रमुखने ज्यांना आपण काय म्हणतो त्या घरातले दादा बाळदादा, या सगळ्यांशी माझा इतका संबंध आहे, मी त्यांना जवळून ओळखतो। ते एखाद्या घरात एखादी नाराजी ओढवल्यानंतर त्या घरात जसा माणूस थैतायट करतो आणि मग कोणीतरी घराचा प्रमुख त्याला शांत करतो, तसं ते अतिशय समजूतदार आहेत। आणि त्यामुळे देवेंजींबरोबर बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत म्हणणं आहे ते संपेल। ते आता आपण प्रयत्न करत राहायचे। हां थांब हात हात मत लगाओ प्लीज, आप पीछे रहो प्लीज, मेरी सुनो ना, तो मुझे ऊपर कंप्लेंट करना पड़ेगा। कि कितनी बार बता रहे से समझ में नहीं आता। अरे भाई मेरे मत गवाते आप, झालं काय दोनदा शाही फेकले म्हणजे महाविकास नाही त्याला तुम्ही हा पवार आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये एक धोरण ठरवलं की सकारात्मक बोलायचं, त्यामुळे मी मोदी मांडला, एका शब्दाने कोणावर टीका केली नाही। तसं त्यांना उमेदवार मिळतो की नाही मिळतो, आता आज साताऱ्याला मिळाला बरोबर ना। 16 तारखेला मोहिते पाटलांचा प्रवेश आणि उमेदवारी जाहीर केलं जाईल। मला आशा आहे की देवेंद्रजी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कंप्लेंट ऐकून या मुख्य प्रवाहात आणतील आणि त्या मुख्य प्रवाहात आणण्यात तुम्ही मदत करा। अनेक जागा डिक्लेअर झाल्यात, फक्त महायुतीचेच अनेक ठिकाणी वाद दिसायला लागले, अजून जागा जाहीर होत नाही। दोघांचेही आहेत, आपली जास्त आहेत, त्यांची सगळ्या झाल्या बऱ्या। त्या बरोबर या वेळेला कसं झालं की निवडणुकीचं टाइम टेबल थोडं लांबलं, ज्या वेळेला पुरेसा वेळ असतो त्यावेळेला प्रयोगालाही वेळ असतो ना, आणि त्यामुळे अशी कुठलीही वेळ गेलेली नाही। होईल सगळं कुठल्या, मी सोलापूरला गेलं की तिकडचं सांगतो, इथलं सांगितलं की 1 लाख क्रॉस। ठीक आहे, नाना पटोले माझे परम मित्र आहेत, परम मित्र, त्यामुळे ते वाचले ह्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो। त्यांना अशा प्रकारचा कुठलाही अपघात जखम आजार पण होऊ नये अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना घातपात वाटतोय तर ती चौकशी होईल।